राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात चौगुले दाम्पत्यांचा पुरस्काराने सन्मान. नामदेव चौगुले यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार तर अपूर्वा चौगुले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित. इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी आणि नॅशनल रुरल चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मनाथ हॉल बेळगावी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्वांचा गौरव आणि सन्मान सोहळा असून उपार, कष्ट, कर्तृत्व आणि यश हे व्यक्तिगत नसून समाजासाठी नवऊर्जा आणि प्रेरणा आहे. नामदेव विठोबा चौगुले गेली 32 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुन येथे विशेष शिक्षक पदावर कार्यरत असून सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संचालक असून आजवर त्यांनी हजारो वृक्षरोपे निर्मिती, लागवड आणि वाटप केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, मैसुरी कायमस्वरूपी हार, गुलाब रोपटे देण्यात आले. या कार्यक्रमातही त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व गौरव मूर्तीसह प्रमुख पाहुण्यांसाठी 225 गुलाब रोपे वाटप करून हा कार्यक्रम ही पर्यावरण पूरक केला. त्याचप्रमाणे गेली 25 वर्षे शिक्षण सेवा मंडळ संचालित विद्या मंदिर निप्पाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका आणि नामदेव चौगुले यांच्या सुविद्य पत्नी विद्यार्थी प्रिय शिक्षिका अपूर्वा नामदेव चौगुले यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून व्यासपीठावर पती पत्नींचा सत्कार या दुर्मिळ योगायोग आहे. चौगुले दाम्पत्यांचे शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक, पर्यावरण विषयक कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राजू शिंगाडे, माजी महापौर अरविंद घट्टी, स्नेहा पालवे, रागिनी खडके, सोबत अण्णासाहेब जाधव, शीतल जाधव, अश्विनी मुळीक, भैरू एजरे, उमेश देसाई, अवधूत चव्हाण, हालगी सम्राट हनुमंत घुले, तानाजी सनगर, राजेंद्र ऐकल आणि 2000 अधिक प्रेक्षक होते. निवेदन प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले. आभार अपूर्व चौगुले यांनी केले.